नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघायच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण सेवक मानधन वाढबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा काय महत्त्वाची बातमी. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी. गेल्या 11 वर्षात शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केलेली नाही, त्यामुळे शासनाने शिक्षण सेवकांच्या मानधनात किमान दुपटीने वाढ करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षाते गायकवाड, शालेय शिक्षण व क्रीडा विभागांचे सचिव आणि राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पत्र लिहून केली आहे. सन 2000 पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयात नियुक्त शिक्षकांना पहिली 3 वर्ष शिक्षण सेवक मानधन दिले जाते, ज्यानंतर त्यांना शिक्षक म्हणून कायम करून शासन नियमानुसार वेतन दिले जाते. पुढच्या मानधनात सप्टेंबर 2011 अल्पशी वाढ झालेली आहे. माध्यमिक शिक्षकांनी 8000 रुपये, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना 9000 रुपये इतके मानधन दिले जाते. इतक्या अल्पशा मानधनावर उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडस लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.